दाखवतो, पण त्या अगोदर मी आपल्याला निवडणुकीची जी काय पूर्ण त्या 2013 ची प्रक्रिया झाली त्या प्रक्रियेतले हे आपल्या समोर ठराव मी आपल्या समोर मांडतो, आपण ते बघावे आणि त्यानंतर ते निवडणूक आयोगाला आपण कसे सादर केले हे देखील मी आपल्याला दाखवतो. सुरू कर. हे बघा, एकच हे कालचे निकाल देणारे आपले अध्यक्ष हे त्या सभेत होते आणि सभेत असून देखील त्यांनी सांगितलं 1999 च्या नंतर आमच्याकडे कुठलाही कागद आलेला नाही, स्वतः ते त्याच्यामध्ये हजर आहेत. केवळ स्वर्गीय बाळासाहेबांना शोभून दिसते म्हणून यापुढे पक्षातील कोणत्याही पदाधिकाऱ्याला शिवसेना प्रमुख ही संज्ञा नावापुढे जोडता येणार नाही आणि म्हणूनच शिवसेना प्रमुख ही संज्ञा गोठवण्यात येत आहे. बंधू भगिनींनो, हा पहिला क्रमांकाचा ठराव पक्षघटनेच्या दुरुस्तीचा आहे. शिवसेना प्रमुख एकच आणि ते म्हणजे माननीय बाळासाहेब ठाकरे. आणि असे शिवसेना प्रमुख पद हे पद नव्हे, ही संज्ञा आहे आणि ही संज्ञा आपल्या प्रत्येकाचं दैवत असणाऱ्या आपल्या दैवताची संज्ञा आहे आणि ही संज्ञा तशीच अबाधित राहावी अशा एका अर्थाचा हा ठराव आहे आणि पक्षघटनेत तो ठराव होणं अत्यंत आवश्यक आहे आणि म्हणून हा जो ठराव सराने मांडलेला आहे त्याला अनुमोदन देण्यासाठी मी उभा आहे. आपल्या सर्वांना विनंती करणार आहे की सर्वानुमते हा ठराव पारित करावा आणि त्याप्रमाणे हा ठराव आणण्यात आलेला आहे तो आता आपण सर्वानुमते मंजूर करण्यासाठी आपल्यासमोर मी ठेवतो. आपण हात उंच करून आणि घोषणा देऊन हा प्रस्ताव मंजूर करावा. वंदनीय हिंदुत्व सम्राट सरसेनापती शिवसेना प्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांचा जय असो. आवाज फुलांचा, शिवसेनेचा. आवाज फुलांचा, शिवसेनेचा. पहिला ठराव शिवसेना प्रमुख पद गोठविण्याचा तो सर्वानुमते एकमताने मंजूर झाला आहे असं मी या ठिकाणी जाहीर करतो. शिवसेनेच्या पक्ष घटना दुरुस्तीचा ठराव क्रमांक 2 शिवसेना पक्षप्रमुख हे पद निर्माण करण्याबाबतचा आहे आणि तो ठराव मांडण्यासाठी मी शिवसेना नेते माननीय रामदास भाई कदम यांना विनंती करतो. तसेच शिवसेना पक्ष संघटनेतील घटनेतील तरतुदीनुसार शिवसेना पक्षाची संघटनात्मक संरचना पूर्ण करण्यासाठी शिवसेना पक्ष प्रमुख पद जरा ऐकून द्या, जरा निर्माण करणे आवश्यक आहे. शांतता, हे काय मीडियाला कळू देत. शिवसेना पक्ष प्रमुख हे पद शिवसेनेत निर्माण करण्यात येत आहे आणि शिवसेना पक्ष प्रमुख हे पक्षाचे अध्यक्ष असतील, त्याची निवड शिवसेना प्रतिनिधी सभा करेल. शिवसेना पक्ष प्रमुखांची मुदत ही 5 वर्षासाठी असेल असा ठराव या ठिकाणी मी आपल्या समोर मांडतोय. माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे
म्हणजे आता शिवसेना प्रमुख हे पद नसेल तर शिवसेनेचे अध्यक्ष हे पद आपल्याकडे असेल आणि या प्रस्तावाला या ठरावाला आपण सगळ्यांनी मंजूर द्याल अशी आपल्याकडनं अपेक्षा बाळगतो, आपल्या विनंती करतो, धन्यवाद. याचा अर्थ घटनेप्रमाणे शिवसेना पक्षप्रमुख हे कायद्याने जसं आपल्याला पद्धतीने आपण या प्रतिनिधी सभेत कार्यकारिणी सभेमध्ये मंजूर करून घेतलेलं आहे. गजानन कीर्तिकर यांना विनंती. पक्ष घटना दुरुस्ती ठराव 2. एकच मिनिट, फार महत्वाचं आहे. पक्षप्रमुख हे पद महाराष्ट्रातल्या लोकांना कळलं पाहिजे, जर आवाज नको निर्माण करण्यासाठी त्याची मुदत 5 वर्ष असण्यासाठी प्रतिनिधी सभा त्यांची निवड करण्यासाठी अशा तऱ्हेचा हा ठराव आहे. शिवसेना नेते रामदास कदम यांनी मांडलेला आहे, त्याला मी अनुमोदन देतो. शिवसेना पक्ष घटनेच्या दुरुस्तीचा हा ठराव क्रमांक 2 माननीय रामदास कदम यांनी मांडला आणि माननीय गजानन कीर्तिकर यांनी त्याला अनुमोदन दिलं. शिवसेना पक्ष घटनेमध्ये शिवसेना पक्षप्रमुख पद निर्माण करण्याचा हा प्रस्ताव मी आता आपल्यासमोर मंजुरीसाठी ठेवत आहे. हा मंजूर असल्याबद्दल आपण हात उंचावून हा ठराव एकमताने मंजूर झाला असं मी या ठिकाणी घोषित करतो. आणि आता इथून पुढे पक्षाचे सर्व अधिकार, सर्वोच्च अधिकार असलेलं शिवसेना पक्षप्रमुख पद हे या घटनेमध्ये निर्माण झालेलं आहे असं जाहीर करतो. घटना दुरुस्ती क्रमांक 3 शिवसेना पक्ष घटनेतील कार्यकारी अध्यक्ष म्हणजे इंग्रजीमध्ये ज्याला वर्किंग प्रेसिडेंट जे आपण 2003 मध्ये निर्माण केलं होतं ते पद रद्द करण्याबाबतचा हा प्रस्ताव आहे आणि तो मांडण्याची मी सन्माननीय शिवसेना ज्येष्ठ नेते सुधीर जोशी यांना विनंती करतो. कार्यकारिणी असा ठराव करते शिवसेना पक्षातील कार्यकारी अध्यक्ष वर्किंग प्रेसिडेंट हे पद यापुढे रद्द करण्यात येत आहे. ठराव क्रमांक यांनी जो 3 मांडलेला आहे वर्किंग प्रेसिडेंट म्हणजे कार्यकारी अध्यक्ष पद रद्द करण्यासंदर्भात त्यास मी अनुमोदन देत आहे. हा प्रस्ताव सुद्धा आपण मंजूर करण्यासाठी आपली संमती द्यावी, धन्यवाद. हा ठराव क्रमांक 3 कार्यकारी अध्यक्ष वर्किंग प्रेसिडेंट हे पद रद्द करण्यात येत आहे हा मंजूर झाला असं मी या ठिकाणी जाहीर करतो. आदरणीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख सर्व स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे शिवसेना पक्षाध्यक्ष म्हणून असलेले सर्वाधिकार यापुढे शिवसेना पक्षप्रमुखांकडे सोपविण्याचा हा ठराव आहे आणि तो ठराव मांडण्यासाठी मी गजानन कीर्तिकर यांना विनंती करतो. पक्ष घटना दुरुस्ती ठराव 4 ही राष्ट्रीय कार्यकारिणी असा ठराव करते की आदरणीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे शिवसेना प्रमुख म्हणजे अध्यक्ष म्हणून असलेले सर्वाधिकार शिवसेना पक्षप्रमुख म्हणजे अध्यक्ष यांच्याकडे सोपवण्यात येत आहेत. शिवसेना पक्षप्रमुख हे पक्षातील सर्वोच्च नेते असून त्यांचे पक्षाचे धोरण आणि व्यवस्थापन याबाबतचे निर्णय हे अंतिम असतील. पक्षघटनेच्या 8व्या कलमानुसार करण्यात आलेली कोणतीही नेमणूक शिवसेना पक्षप्रमुख रद्द करू शकतील. शिवसेना पक्षप्रमुखांकडे राष्ट्रीय कार्यकारिणी केव्हाही बरखास्त करण्याचा अधिकार असतील. पक्षघटनेच्या 11व्या कलमानुसार पक्षासंदर्भातील सर्वाधिकार शिवसेना पक्ष प्रमुखाकडे असतील असा ठराव या कार्यकारिणीसमोर मांडतो. हा सगळा ठराव सगळ्यात महत्वाचा ठराव होता आपल्या केसमध्ये आणि याच्यामध्ये असं म्हटलं होतं की शिवसेनेच्या पक्षप्रमुखांना अधिकार नाहीत, कारण बाळासाहेबांना जे अधिकार होते ते आता उद्धव साहेबांना नाहीयेत. 1999 घटनेप्रमाणे हे अधिकार फक्त बाळासाहेबांना होते, आपण ते अधिकार 2013 आपल्या कार्यकारिणीमध्ये सगळेच्या सगळे अधिकार हे शिवसेना प्रमुखांचे जे अधिकार होते हे सगळे अधिकार माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांना दिलेले आहेत. त्याच्यामुळे कोणालाही नेमण्याचा कोणालाही काढण्याचा अधिकार हा शिवसेनेच्या पक्षप्रमुखांना आहे. हा पुरावा ते नाकारत होते आणि त्याच्या आधारावरती त्यांनी हा खोटा निकाल दिलेला आहे. मंजुरी, आपण सर्वांनी हात उंचावून मंजुरी द्यावी. ठराव मंजूर केल्याबद्दल धन्यवाद.
आणि हे सगळी कागदपत्र मी जी निवडणूक आयोगाकडे किंवा राहुल नारवेकरांच्या ट्रायब्युनलकडे दिली होती त्याची ही पोचपावती आहे. आणि या पोचपावतीवरती 13 मार्च 2013 असा रिसिव्हचा स्टॅम्प आहे आणि हा कागद त्यांच्याकडे आम्ही त्याच दिवशी दिलेला आहे, परंतु हा कागद त्यांच्याकडे नाही आहे अशा पद्धतीचं ते सांगतायत. म्हणून आपल्या जनतेच्या न्यायालयात हा कागद याची खरा खोटा काय निकष लावायचे आहेत हे आता जनतेने लावावेत आणि म्हणून आपल्याकडे हे आम्ही पाठवत आहोत. हे स्क्रीनवर देखील आम्ही दाखवतो, पण त्या अगोदर या सगळ्या प्रक्रिये